कंदा मुळा भाजी अवघी वेथाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठा नाडा विहीर दूरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा त्यांचं शेत म्हणजेच त्यांचं पंढरपूर होतं। त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं। जीवनामध्ये प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे। म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केली। तुझ्या चरणाची सेवा करता करता माझ्या पूर्वजांनी काय केलं तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला। उपवास पाळणे राखीला दारवंटा उपवास पाळणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी। तुकोबाराय म्हणतात आमच्या वडिलांनी तुझ्या नावाचा उपवास केला। उपवास या शब्दाचा अर्थ काय? एखाद दिवशी जर उपवास असला उपवासाच्या दिवशी आपण काय खातो? खिचडी फळ संध्याकाळी भगर आमटी खाता ना। म्हणजे आपण उपवासाच्या दिवशी बरं का उपवासाच्या दिवशी उपवासच करायचा असतो। पण आपली गंमत अशी आहे इतर दिवशी आपण जितकं खात नाही ना तेवढं उपवासाच्या दिवशी खातो। लोक म्हणतात तुला उपवास आहे एवढं ग्लास भरून दूध घे मागून म्हणतात एखादं ॲपल तरी मग एखादी केळी तरी मग दुपारी खिचडी तरी संध्याकाळी परत दूध रात्री परत भगर आमटी झोपताना परत ॲपल एवढं आपण रोज तरी खातो का? आणि लोक म्हणतात माझा उपवास आहे। याला कुठं उपवास म्हणतात का हो? खऱ्या उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य। ज्या देवाचा आपण उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहणं त्याला उपवास असं म्हणतात। विठ्ठलाचा उपवास केलाय ना विठ्ठलाच्या जवळ बसा त्याचं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करा। म्हणून एकादशीच्या दिवशी आपण भर्जन करतो आणि हरिदिनी जागर करतो का? तर जेवढ्या वेळ आपण त्याचं भजन करू तेवढा आपला उपवास घडतो। खाणं म्हणजे उपवास नाही जितका वेळ आपण त्याचं चिंतन करतोय तो उपवास खऱ्या अर्थाने आहे। आणि हे उपवास आमच्या पूर्वजांनी केले तुझ्या नावाचा उपवास केला। नवे नवे राखेला दार म्हणता तुझ्या दाराचं आमच्या पूर्वजांनी रक्षण सुद्धा केलं। हे उपवास माझ्या संत महात्म्यांना अपेक्षित आहे। म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा। काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही। बघा एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती। आता सासूबाईची देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यानंतर देवाऱ्यामध्ये वाजवतात तिला काय म्हणतात महिला मंडळ घंटी घंटी। त्यांचा देवारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता। सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली। सासूबाईला घंटा काही मिळेना। तिने आवाज दिला सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई दोनच मिनिटात आले। ती सुनबाई पळत पळत आली सासूच्या हातामध्ये घंटा दिला। सासूने घंटा हातामध्ये घेतला बघते तर काय घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला। सासू म्हणते सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता। अगं घंट्याची जागा देवाऱ्यात असं का फ्रीज मध्ये? गप असं म्हटले आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही। ती म्हटली कसं आहे ना आत्याबाई मी सकाळी सकाळी उठले मला एक नवीन भाजी करायची होती त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा। म्हणून कांदा लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा। आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती पण तिला माहित नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते। एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची घरात घ्यायची बाहेर काढायची सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू। एक मातृभक्त गेल्या म्हटला बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता घरात घेता बाहेर काढता नेमकं तुमचं चालाय तरी काय तुम्ही किती सासूचे हाल करता? ती म्हटली दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला मी अजिबात सासूचे हाल करत नाही मी सकाळपासून व्यायाम करते व्यायाम। तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली दादा तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय
ससको अंदर ले लो, ससको बाहर छोड़ो, ससको अंदर ले लो, ससको बाहर छोड़ो। आता रामदेव बाबा काय म्हणता, सासू लाज घ्यान बाहेर काढा। ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या, श्वास सोडा। आपण त्याचा गैरअर्थ करतोय, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील। म्हणजे जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही, ती दुसऱ्याला विचारायला जात नाही, ती उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही। पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही। उलट सांगा, मला जे येतं ते खूप कमी येतं, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे, त्या दिवशी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून संत महात्मे कधीच चुकीचा मार्ग दाखवत नाही। भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत। ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, त्यावेळेला या पृथ्वी तलावावर अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते। ज्या पवित्र हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे, बाजूला महादेवांचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला माझ्या संत सावता महाराजांचे सुद्धा मंदिर आहे। हनुमंतरायांचा अवतार म्हणजे तोही भगवान महादेवांचा अवतार आहे। तुम्ही सांगाल कसं काय? नामदेवरायांचं प्रमाण आहे महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदना। महादेवांचा अवतार आहे, पण आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हनुमंतरायांच्या रूपाने आले। काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सोबता, जगाला भक्ती शिकवण्याकरता माझे भगवान महादेव हनुमंतरायांच्या रूपाने आले। मग ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, त्यावेळी या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते, आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या स्वर्ग श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला। आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला? शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बानुला चला।
असं थोडं गोंधळ केल्यासारखं. हा अजून म्हटले असे पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं, बायकांच्या लगेच अंगात येतं. असंच एका गावात लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा, मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा, येऊन डायरेक्ट स्टेजवर माझ्याजवळ नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा, ती म्हणायची आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीची कमरेल होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतो. उपवास पारणे राखेला दार म्हणता केला भोगवटा आम्हालागी. एक शेवटचा प्रसंग मी तुमच्या समोर मांडते, उदाहरण पाय सुंदर आहे, सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आली होती, सगळे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरच्या वाटेनं निघालेले होते. देहूच्या जवळ पालख्या आलेल्या होत्या, दिंड्या आलेल्या होत्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या अंगामध्ये ताप भरला होता, तुकोबारांचं शरीर तापानं फणफणलं होतं आणि तुकोबारे देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसले होते. मंबाजी बुवा तिथून चाललेले होते. मंबाजी बुवानी तुकाराम महाराजांकडे बघितलं, सांगितलं तुकाराम महाराज अहो अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबऱ्यांनी सांगितलं रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलोय, कही येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी सांगेल याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो. बसलो माझे वारकरी कधी येतील, माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला तुकोबारे सांगायचे आली या गेली हाती लाडी निरोप. संबंध नाही प्रत्येकाला तुकोबाराय विनवायचे बाबांनो पंढरपूरला चाललात का देवाला माझा निरोप सांगा. एका वारकऱ्याच्या जवळ तुकोबाराय गेले, तिथे 10-15 वारकरी मंडळी जमली होती आणि तुकोबाराय त्या वारकऱ्यांना सांगतात माझ्या अंगात ताप भरलाय, मी पंढरपूरला येऊ शकत नाही, पण माझ्यावर एक उपकार करा. एवढा करा उपकार देवा, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा पंढरी चाराणा. तिथे गेल्यानंतर देवाला जरा विनवा, नुसतं विनवू नका, पंढरपूरला गेल्यानंतर जरा माझी आठवण करा आणि त्या देवाला मला घ्यायला पाठवा. तू का म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. वारकरी देहूतून निघाले पुढे गेले, तुकोबाराय मात्र देहू मध्ये होते. तुकोबाराय म्हणतात वारकरी पुढे निघून गेल्यानंतर माझी अवस्था अशी झाली, पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तो मासा तडफडून तडफडून मळतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी.
पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना, तसे आम्ही विठ्ठलाचे भक्त त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही। तुकाराम हे म्हणतात माशाचं पटत नसेल तर थोडंस संसारातलं सोपं करून सांगतो की ज्याप्रमाणे एखादी नवीन मुलगी लग्न करून सासरी जायला निघते, मुलगी सासरी जायला निघाल्यानंतर तिची अवस्था कन्या सासुर्यासी जाए मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, मागे पर तोनी पाहे, तैसे जाने माझा जिला, तैसे एखादी मुलगी लग्न करून चालल्यानंतर मुलीचे पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघते। तसे तुकोबाराय म्हणतात माझी अवस्था झाली, वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागला, एका वारकऱ्याने दर्शन घेतलं, सांगितलं पांडुरंगा सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण तुकाराम महाराज मात्र पंढरपूरला आले नाही, त्यांच्या अंगात ताप भरलाय। तुकोबारायांच्या अंगात ताप भरलाय हे वाक्य ऐकल्याबरोबर देवाच्या अंगात सुद्धा फणफणा ताप भरला, देवाच्या सर्वांगातून घाम वाहू लागला आणि देव विटेवर थरथरा कापू लागले। रुक्मिणी माता धावत आल्या, काय झालं देवा अचानक अंगामध्ये ताप भरलाय? देवाने सांगितलं रुक्मिणी सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण माझा तुकाराम मात्र पंढरपूरला आला नाही, मला आत्ताच आत्ता देहूला जावं लागेल। रुक्मिणी माता म्हटले देवा वेड्यासारखं काय करता, पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, लाखो वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत तुमच्या दर्शनाकरता आलेत, आणि तुम्ही जर मंदिरात नसाल तर देवा यात्रेला अर्थ राहणार नाही, एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या, आणि काला झाला का तुम्ही बिंदास पंढरपूरला जा। देव सगळं काही सण करू शकतो, पण आपल्या भक्ताचं दुःख देवाला मात्र सण होत नाही। देवानं सांगितलं गरुडा इकडे काय देवा, आत्ताच आत्ता देहूला जा, आणि तुकोबाऱ्यांना आपल्या पंखांवर बसून आत्ताच आत्ता पंढरपूरला घेऊन ये। मनाच्या वेगानं गरुड देहूच्या आकाशाकडे झेपावला। तुकोबाराय विठ्ठलाचं चिंतन करण्यामध्ये मग्न असल्यामुळे गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला, गरुड येतो फडातकारे नाभी नाभी म्हणे त्वरे। गरुडाच्या पंखांचा आवाज आल्याबरोबर तुकोबारायांनी वरती आकाशामध्ये बघितलं। तुकोबाराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबाऱ्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबाऱ्या नाचून गाऊ लागले गगनी झळकला। तुकोबाऱ्यांना वाटलं बरं झालं पांडुरंग परमात्मा मला भेटायला आले। गरुड खाली उतरला, तुकोबाऱ्यांच्या जवळ आला, तुकोबाराय भानावर आले, बघतात तर काही गरुड एकटाच होता। तुकोबाराय त्या गरुडाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात, गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हे विवेळ वेळाडोई वेग्याला वाटो हरी आणा वाटो हरी वेग्याला वाटो हरी मजबी नाती उद्धरी वेग्याला वाटो हरी आणा वाटो हरी। गरुडा एकटाच आलास का रे? म्हटले हो, माझ्या देवाला का नाही आणलं, त्याच्याच करता आलोय, देवानंच मला पाठवली। तुकोबाराया तुमच्या अंगात ताप भरलाय ना, तुम्ही पायी वारी करू शकत नाही ना, माझ्या पंखांवर बसा आणि पंढरपूरला चला। तुकोबाराय म्हटले नाही गरुडा, तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार माझ्या पांडुरंगाला आहे, मी तुझ्या पाठीवर बसून अजिबात पंढरपूरला येणार नाही, तू आत्ताच आत्ता पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज पंढरपूरला येत नाही, तुम्हालाच भेटण्याकरता देहूला बोलवलं।
किती मोठा अधिकार असेल. आपण सांगू का देवाला आमच्या घरी या, आम्ही येत नाही या वर्षी. गरुड गेला, गरुड गेल्याबरोबर देव धावत धावत पुढे आले. गरुडा कायरी कुठे तुकोबराय, नाही आले. विनंती करायची, खूप विनंती केली, पण तुकोबराय माझ्या पाठीवर बसायला तयार नाही. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला. काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव पण देहूमध्ये हजर झाले. देहूमध्ये हजर झाले, तुकोबऱ्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. आणि तुकोबऱ्यांच्या समोर जाऊन देव उभे राहिल्यानंतर देव समोर आले आणि तुकोबऱ्यांनी मान खाली घातली. देवा म्हणतात, तुकारामा कसं काय वाटतंय, बरं वाटतं का, अंगातला ताप गेला का? तुकोबऱ्या देवाशी एकही शब्द बोलायला तयार नाही. देव म्हणतात, तुकारामा तुमच्या अंगात ताप भरलाय. तीन दिवसापासून मला माहिती पडलंय विटीवरचे भोग मला गोड लागत नव्हते, म्हणून गरुडाला तुम्हाला घ्यायला पाठवलं, पण तुम्ही आला नाही. तुकोबराया याच्यामध्ये माझी चुकी काय हो, एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघाव. तुकोबराया म्हटले, नाही देवा, आज तुमच्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते, कारण देवा तू सांगितलंय माझे भक्त वर्षभर पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकी हे सोडून का मज सांगत असे गुज पांडुरंगा. देवा माझ्या आठ पिढ्यांची वंश परंपरेची सगळ्यात मोठी म्हणजे आषाढीची वारी आज तू चुकवलीस. तुझ्यामुळे माझ्या अंगात ताप भरला, मी पंढरपूरला येऊ शकलो नाही, माझी वारी चुकली ना, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. वंश परंपरा दासमी अंकिता, आपण शेवटी बहिरवी घेवा. तुका मोकलिता लाज कोणा विठोबा, शिवाजी राजाने हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण, देव होते का, तर नीट आहे का, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा ऐकू द्या. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, मुठभर मवळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतांना नडवून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला, शोभा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी गिरितापरी लहरी भगवध्वजा, गिरिशिखरी गिरितापरी लहरी भगवध्वजा, उगवला तारा तिमिरा हरा करता शिवाजी राजा, ¡Gracias!
आज या ठिकाणी आपल्या या श्री क्षेत्र सावरगाव खुर्द या ठिकाणी चालत असलेला समस्त तरुण मंडळ गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी चालू आहे। अखंड हरनाम सप्ताह तसे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम इथे चालू आहे। या सप्ताहातील सातव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता या ठिकाणी माझ्याकडे आलं। ग्रामस्थांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे आदरणीय हरिभक्त परायण वेदशास्त्र पठन असलेले आमचे पंडित महाराज डाके मगाशी आल्याबरोबर अर्धा तास खूप आमच्या छान गप्पा झाल्या कारण मी 6:15 आले होते आणि आल्याबरोबर 100 लोक मला भेटून गेली। खूप कमी करा। खरंच विठ्ठल महाराज मला इतकं बरं वाटलं की एवढ्या लांबून आम्ही कीर्तना करता येतो काहीच अपेक्षित नसतं तुमचे फक्त दोन प्रेमाचे गोड शब्द कारण आम्ही तुमच्या करता येतोय आणि आम्ही आल्यानंतर एवढी लोक येऊन गेली मला खूप आनंद वाटला। खूप चांगली माणसं आहेत तुमच्या गावातली परिसरातली अतिशय प्रेमळ माणसं आहेत आणि आनंद वाटला। आल्याबरोबर आम्ही मानवतमध्येच त्या इकडे गावाकडे टर्न घ्यायचं तिथे एक बदामाच्या झाडाखाली एक ते पाणीपुरीवाला एक पानटपरीवाला आहे त्यांनी तिथेच गाडी ओळखली आणि गावात फोन केले ताई म्हटली पाणीपुरी खात आहेत म्हणजे आणि अगदी तिथे आम्ही पाणीपुरी खात होतो। मी नाही खाल्ली घशामुळे मी खात नाही माझ्या मिस्टरांनी इनीच खाल्ली पण त्या पाणीपुरीवाल्यानी आम्ही पाणीपुरी खाली आणि दक्षिणा त्यांनी 50 रुपये दिली। किती मोठा भाव आहे काय याला भाव म्हणतात नाही का मनातला भाव असतो। खूप चांगली माणसं आहात खूप प्रेमळ माणसं आहात मला खूप बरं वाटलं तुमच्या परिसरामध्ये येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी माझ्याकडे आला आणि तुम्ही सगळी माणसं आता एवढ्या लांबून येतो ते आम्ही फक्त युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळी माणसं आम्हाला बघतात। आल्याबरोबर 100 महिला येऊन गेल्या असेल म्हटल्या ताई तुम्हाला युट्यूबवरच बघतोय पण आज प्रत्यक्ष बघण्याचा योग आला म्हणजे एवढ्या लांबून तुमच्या गावकरी मंडळींनी या ठिकाणी आणलं। ग्रामस्थांचं जरा टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया कारण हा एवढा प्रवास म्हणजे काही जवळचा नाही। मुंबईवरून या कार्यक्रमाकरता आले या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली ते आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज भंडारे अतिशय गोड सेवा दिली इतका गोड मृदुंग त्यांनी वाजवला सगळं अक्षरशः 2 तास अंगातून फक्त घामच निघत होता इतकी गोड सेवा दिली बोलायला शब्द नाही जोरदार टाळ्या वाजवा खूप गोड महाराज। ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आदरणीय हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम मला वाटतं मेहकरला होते का तुम्ही आपण ते पुण्यात गवारेवाडीला हा पुण्यात होते बरोबर अरे महाराष्ट्रात त्यांचं खूप मोठं नाव आहे। कदम महाराज म्हटल्या मला पत्रिका वाचल्याबरोबर आनंद वाटला म्हटलं महाराज आहे टेन्शन नाही। बाजूला बोबडे महाराज सोपान काका काय बोबडे काय गायन आहे व त्यांचं अतिशय गोड गायन केलं दोघांनी खरंच माझं मन तृप्त झालं नाही का। दोघांचंही जरा टाळ्या वाजवून स्वागत करूया। बाकीची सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी माझी विद्यार्थिनी भूमिताई पाटील युवा कीर्तनकार तिनंही अतिशय गोड गायन केलं। भिवंडीला माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे महाराज जशी मुलं सांभाळतात तशी मी सुद्धा मुली सांभाळते। माझ्याकडे आता यावर्षी 40-50 ऍडमिशन आहेत फक्त मुलीच आहेत दुसरा नाही फक्त मुलींना आपल्यासारखं काहीतरी परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न आहे। आमच्या महाराजांनी सुद्धा ही सुंदर मुलं घडवली ही टाळकरी मुलं इतके गोड नाचत होते नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लाव जगे त्या सगळ्या टाळकऱ्यांचं त्या लहान मुलांचं जरा टाळ्या वाजून स्वागत करा धन्य माता पिता तयाचे। महाराज तर आपल्या गावातलेच आहे गावाचं तर भूषणच आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला स्वराज साऊ सिस्टीम आपल्या गावातलीच आहे अतिशय गोड सिस्टीम दिले दादा तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। तुम्ही सगळा श्रोतवर्ग परमेश्वर महाराज गव्हाणे कुठे येते मृदुंगाचार्य हा मला मगाशी कल्पना दिली का आमच्याच गावातले ते आहेत का अतिशय गोड मृदुंग वाजवतात महाराज तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मागे असल्यामुळे लक्षात आलं नाही। आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग माझ्या सगळ्या माता भगिनी पाठीमागे बसलेले इकडे असलेले सगळे पुरुष वर्ग समोर बसलेले आजूबाजूला बसलेले सगळी श्रोतवर्ग आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। समोर बसलेले वारकरी साम्राज्यातील वारकरी मंडळी महाराज मंडळी
आता तुमच्या गावात म्हणजे भागात माझं पहिलंच कीर्तन असल्यामुळे मला काही कोणाचा परिचय नाही, म्हणून सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. आपण सर्वजण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कीर्तन सुरू झाल्यापासून जो आनंद जो उत्साह आहे तो अजूनही तसाच आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे बघून मला असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केले तरी कुणालाही झोप लागणार? करायचं मग, आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. सगळ्या श्रोतवर्गाचं मनपूर्वक आभार. आमच्या आदरणीय हरिभक्तपराय विठ्ठल महाराज त्यांच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून या ठिकाणी आले, आल्याबरोबर त्यांच्याच घरी आमचा भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांचा मुलगा त्यांचा परिवार खूप चांगला आहे. मनापासून सगळ्यांनी आमची सेवा केली आणि संपूर्ण गावाला ज्यांचं अन्नदान होतं ते संजू भाऊ राठोड घाटूळ बर, सगळ्या गावाला त्यांचं अन्नदान होतं. त्यांचाही खूप आग्रह होता की ताई आमच्या घरी या, तुम्ही पंचपदी सुरू केली त्यांनी आम्हाला तिकडे घरी नेलं, म्हणून ते 2 अभंग एक्स्ट्रा झाले. ते म्हटले आमच्या घरी आल्याशिवाय पुढे जायचंच नाही. त्यांचं अन्नदान होतं आणि इतकी स्वागताची छान तयारी केली होती बरं का, खूप गोड बरं का. म्हणून संजू भाऊ त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. अन्नदाता सुखी भव त्यांचाही मनपूर्वक आभार. माझे पती श्री प्रकाश पांडू पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. बघू नका गाडीत झोपलेत. बाया लगेच बघतात कुठे बाईचा नवरा. आ बर बर, आमचे उद्धव महाराज महिन्यापासून दाखवत होते ह्या ताई येणार आहेत युट्यूबवर. असो दादा तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझ्या मिस्टरांची साथ आहे म्हणून इथपर्यंत आले. माझ्या मिस्टरांचे आभार. आणि माझे मिस्टर बर का विठ्ठल महाराज, आमचं भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यात वडूनवघर गाव आहे, त्या गावचे माझे मिस्टर 2 टर्मला सरपंच होते कंटिन्यू. ते राजकारणात आहे, मी परमार्थात आहे, पण साथ देतात हे फार महत्वाचं आहे. म्हणून माझ्या मिस्टरांचेही मनपूर्वक आभार. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. कीर्तनातून जे चांगलं वाटलं असेल तेच नेण्याचा प्रयत्न करा. एका गावात म्हटलं चांगलं आहे ते घेऊन जा, एक जण साऊंडच घेऊन गेला, असं काही करू नका. एका बाईनं माझ्यासमोर माझी चप्पल उचलली, म्हटली काहो, ती म्हटली तुम्हीच म्हटलं चांगलं आहे त्यांना कीर्तनातून, मग तुमची चप्पल जरा चांगली वाटली. पण कृपया करून दुसऱ्याची चप्पल कितीही जरी चांगली वाटली दुसऱ्याचं दलिंदर आपल्या घरी घेऊन जायचं. हे सगळं कशाकरता सांगितलं माहिती आहे, रोजी चप्पल असो. युट्यूबच्या माध्यमातून आज हे कीर्तन महाराष्ट्रभर दिसणार आहे. त्या दादांनी मला दुपारीच फोन केला की ताई महाराज लोक शक्यतो शूटिंग करू देत नाही, पण तुम्ही देणार का? म्हटलं तुमच्या परिसरात पहिल्यांदाच आले नाही का, सावरगाव तालुका मानवत जिल्हा परभणी. म्हटलं असू द्या करा हरकत नाही. दादा तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. फक्त चांगला कार्यक्रम दाखवा आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर ते दाक्षमस्व. झालेली सेवा हनुमंतरायांच्या संत सावता महाराजांच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा.